अमळनेर शहर आणि तालुक्यात दुपारी जोरदार पाऊस झाला। तालुक्यातील हेडावे शिवारात वीज पडून एका शेतकऱ्यांची बैलजोडी ठार झाल्याची घटना दुपारी 3:30 वाजल्याच्या सुमारास घडली। राजुरे येथील शेतकरी मणिलाल धोंडू पाटील यांच्या हेडावे शिवारातील गट नंबर 130/2 मधील शेतात वीज पडून झाडाखाली बांधलेली सरजा राजाची बैलजोडी ठार झाली। त्याचप्रमाणे शेतातील गाडी व नांगर यांचेही नुकसान झाले आहे। तलाठी हर्ष मोरे यांनी पंचनामा केला असून 1.5 लाखाचे नुकसान झाले आहे। अमळनेर स्थानकावर ओखापुरी एक्सप्रेस गाडीला थांबा देण्यात आला आहे। रेल्वे मंत्रालयाच्या प्रवासी सेवा समितीने 4 सप्टेंबर रोजी अमळनेरला भेट दिली होती। त्यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह अमळनेरकरांनी समितीकडे एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी केली होती। त्यानुसार ओखापुरी एक्सप्रेस गाडीला अमळनेर येथे थांबा देण्यात आला आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये डॉक्टर अंजली चव्हाण यांच्या दवाखान्यापासून ते स्टेट बँक पर्यंतच्या रस्त्यावर भुयारी गटारचे निकृष्ट काम झाले असून याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हेतू पुरस्कार संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत आहे। भुयारी गटार होण्याआधी येथे पूर्वी पक्का रस्ता होता, तसाच रस्ता पूर्ववत करून देणे ठेकेदाराला क्रमप्राप्त आहे, मात्र संबंधित विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रभागाचा नगरसेविका कल्पना चौधरी यांनी केला आहे। सदर रस्ता तात्काळ दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका कल्पना चौधरी यांनी दिला आहे। श्री स्वामी समर्थ ग्रुप व मौलाना आझाद फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श महिला शिक्षिका पुरस्कार सविता बबनराव बोरसे यांना देण्यात आला। बोरसे या शिरूड येथील विजेड पाटील हायस्कूल येथे शिक्षिका आहेत। पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। शहरातील बहादरपूर रोड उर्दू शाळेजवळ राहणारे अजय हिरालाल महाजन यांच्या घरी इंडियन गॅस कंपनीचे सिलेंडरने दुपारी 2 वाजल्याच्या सुमारास अचानक पेट घेतला, मात्र महाजन यांच्या सतर्कतेने अनर्थ ठरला। सिलेंडर संपल्याने महाजन यांनी दुपारी नवीन सिलेंडर मागवले, मात्र ते लीक होत असल्याने इंडियन कंपनीच्या कर्मचाऱ्यास कळवले, मात्र त्याने दुर्लक्ष करत स्थानिक रिक्षावाल्याला सांगून लीकेज बंद करून घ्या असा गजब सल्ला दिला। अजय महाजन यांनी रिक्षा चालकाच्या मदतीने लीकेज बंद केले, मात्र महाजन यांच्या पत्नीने गॅस पेटवता सिलेंडरने पेट घेतला। महाजन यांचे कुटुंब धास्तावले। महाजन यांनी पेटते सिलेंडर घराबाहेर आणून फेकून दिले, मात्र ते विझले नाही। या दरम्यान महाजन यांच्या हाताला चटका लागला आहे। त्याचवेळी रस्त्याने जाणारे शशांक सदानशिव यांनी अग्निशामक दलाला कळवल्यावर नितीन खैरनार, दिनेश बिराडे, जफर खान हे अग्निशामक बंब घेऊन पोहोचले। त्यांनी पाणी मारले। घटना घडल्याच्या 1 तासानंतर इंडियन गॅसचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचला। इंडियन गॅसकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अनर्थ घडला। अमळनेर शहर आणि तालुक्यात दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली। धानोरा येथील माळी नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे। बंधाऱ्याला लागून वस्ती आहे, पाणी वाढत आहे, त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। पाहूया प्रत्यक्षात। भाजपचे शहर उपाध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पाटील कॉलनी भागातील हिराई अपार्टमेंटमधील महाजन यांच्या घरी गणेशाची स्थापना केली आहे। कोरोनाचे संकट लवकर टळू दे आणि अमळनेर तालुक्यातील स्थिती लवकर पूर्वपदावर येऊ दे असे साकडं त्यांनी यावेळी गणेशाला घातलं। शहरातील सराफ बाजारातील मनोज देवकर यांच्या घरी गणपती आणि महालक्ष्मी यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे। तर स्वामी समर्थ नगर भागातील भटू दिलीप पाठक यांच्या घरी देखील गौरीची स्थापना करण्यात आली आहे। शहरातील ढेकू रोड गायत्री नगर भागातील रहिवासी यशोदीप पाटील यांनी घरी गणेशाची स्थापना केली आहे। तालुक्यातील पातोंडा, मठघवाण, रुंधाटी, नालखेडा, गंगापुरी, खापरखेडा या शिवारात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेत तुडुंब भरले आहे। शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत। उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। सदर शिवाराची आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पाहणी केली। यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत।